मस्त बटर गार्लिक ओनियन प्रॉन्स आपले रेडी आहे, पाहू शकता तुम्ही। एवरीवन, मी अंजली माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत करते। कसे आहात रे? मजेत आहात ना तुम्ही? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा। आपण बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने प्रॉन्स, म्हणजेच बटर गार्लिक ओनियन प्रॉन्स। तर चला, मी घरगुती अशी ही रेसिपी बनवत आहे। म्हणजे मी काही लोक गार्लिक बटर प्रॉन्स बनवतात, पण मी आज त्यामध्ये ओनियन घालून मस्त अशी झणझणीत आणि मस्त रेसिपी अशी बनवणार आहे प्रॉन्सची। तर चला मी दाखवते साहित्य। ओनियन मी म्हणजे कांदे मी दोन तीन बारीक कापून घेतलेले आहेत। हे आहे थोडंसं लिंबू, ही कोथिंबीर आहे, हे घेतलं आहे मी बटर। तुम्हाला जसं लागेल तसं बटर घ्या। हे आहे अद्रक, अद्रक किसून घेतलेलं आहे आणि ही बारीक कापून घेतली आहे लसूण। आणि हे आहेत प्रॉन्स आणि ह्यामध्ये आहे पेपर्स आहेत। हे बघा, ते मी आता पेपर पावडर त्याची बनवून घेणार आहे। म्हणजेच त्याला म्हणतात, ह्याला म्हणतात मिरी, मिरी म्हणतात याला मराठीमध्ये, मिरी म्हणतात। तर आता मी याची मी अशी मस्त अशी पेस्ट बनवून घेणार आहे। सॉरी, पेस्ट नाही, मी अशी जाडसर असं कुटून घेणार आहे आणि त्याची पेपर पावडर बनवून घेणार आहे। ती आपल्याला वन्ना टाकायची आहे, त्यामुळे आपले स्पायसी बनतील प्रॉन्स। तर आधी प्रथम मी हे करून घेते, पेपर पावडर बनवून घेते। आता मी ठेवलेली आहे कढई आणि कढईमध्ये मी थोडंसं तेल घालणार, थोडंसं, कारण आपल्याला घालायचे आहे बटर, त्यामुळे थोडं तेल घालावंच लागतं, बटर पटकन विरघळलं जातं ते। त्यामुळे आधी प्रथम मी थोडं बटर घालून घेते, नंतर मी घालणारच आहे। आता आपण ह्याला विरघळू द्यायचं आणि आता मी टाकणार आहे हे लसूण आणि अद्रक, चांगलं असं मिक्स करून घेऊया आपण। आता चांगलं मिक्स झालेलं आहेच, दोन मिनिटं झाकण ठेवू आपण। पाहूया आपण, अद्रक चांगलं फ्राय झालेलं आहे लसूण। आता आपण घालूया हा कांदा, चांगलं मिक्स करून घेऊ। त्यामध्ये आपण घालूया थोडस, प्रथम मीठ जरास घालून घेऊ, त्यामुळे आपला कांदा चांगला शिजला जाईल। आता आपण दोन मिनिटं झाकण ठेवूया। आता आपण चेक करूया, कांदा चांगला असा थोडासा शिजलेला आहे। आता मग आपण ह्यामध्ये घालूया प्रॉन्स, चांगलं परतून घेऊ। ह्यामध्ये घालू थोडासा लिंबू, लिंबूची बी काढून टाकते मी। आपण लिंबू घातलेला आहे, आपण आता मिक्स करून घेऊ चांगलं। दोन मिनिटं झाकण ठेवूया। आता आपण चेक करू, हे बघा चांगले शिजत आहेत फ्रॉन्स।
आता आपण चांगलं पीठ घालून घेऊया त्यामध्ये, म्हणजे थोडं कांद्यामध्ये घातलेलं थोडंच घालायचं, कारण कोलंबी ही खारटच असते। चांगलं मिक्स करून घेऊया। आणि आता आपण काय करूया, हे बटर आहे ना, ते बटर आता सर्व घालून घेऊया। मी दोन प्रकारचे बटर घेतलेलं आहे, एक नॉर्मल बटर आहे आणि हे गार्लिक बटर आहे, हे बघा। तर ते मी आता घालून घेतलेलं आहे। आता आपण चांगलं मिक्स करूया आणि त्यामध्ये आता मी जी पेपर पावडर बनवली आहे ना, ही बघा पेपर पावडर मी बनवून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही मी कुठून घेतलेली आहे, आणि ती आता आपण घालणार आहोत। थोडीच घालूया कारण तिखट असते, मस्त अशी परतून घेऊया ती। आता आपण 5 ते 10 मिनिटं आपण ही शिजत ठेवूया गार्लिक मध्ये, गार्लिक आणि बटर मध्ये। तर आता मी झाकण ठेवते आणि आपण 5 ते 10 मिनिटांनी बघूया वर आपण नंतर कोथिंबीर घालून आपली गार्लिक बटर फ्रॉन्स रेडी होतील। आता आपण चेक करूया, मस्त बघा किती फ्रॉन्स आपले रेडी होत आहे, गार्लिक बटर फ्रॉन्स। माझ्या मुलाला आणि मला खूप आवडतात, पण ही खाली गार्लिक बटर फ्रॉन्स बनवले जातात हॉटेल्समध्ये, पण मी ओनियन पण घातलेला आहे त्यामुळे आपल्याला जास्त टेस्ट येते। ही घरगुती अशी रेसिपी आहे, तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेली आहे। आता आणखी 5 मिनिटं शिजू दे, मग आपले गार्लिक बटर ओनियन फ्राय म्हणजे ओनियन रेसिपी आपली रेडी होईल। फ्रायसाठी पण मी थोडे ठेवलेले आहेत, आता 5 मिनिटं पाहूया आपण। आता पाहूया आपण, मस्त अशी रेडी झालेली आहे आपली रेसिपी, पाहू शकता तुम्ही किती मस्त। आता आपण वरण ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ। मस्त अशी रेसिपी बनलेली आहे, पाहू शकता की सुगंध पण बटरचा वगैरे छान सुटलेला आहे, छानच। आपण बघूया, हे बघा मस्त अशी गार्लिक ओनियन, मस्त बघा पाहू शकता तुम्ही बटर गार्लिक ओनियन फ्रॉन्स, मस्त अशी आपली रेसिपी बनलेली आहे, पाहू शकता किती छानच झालेली आहे। मस्त आपली रेसिपी रेडी आहे, आता आपण टेस्ट करूया बघा फ्रॉन्स। मस्त रेसिपी बनलेली आहे, तुम्ही पण ट्राय करा घरी छान। मध्ये मीठ मात्र कमी घाला, कारण बटर मध्ये थोडस मीठ कमी घाला, कारण बटर मध्ये पण मीठ असतं, खारट असतं बटर, तर आणि फ्रॉन्स पण खारट असतात, तर थोडं मिठाचं प्रमाण कमी घाला, नाहीतर खारट होण्याची शक्यता असते। पण मस्त अशी रेसिपी बनलेली आहे, तुम्ही पण घरी ट्राय करा। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, आवडली ना? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।